लोकसभेत बसलेल्या फटक्यानंतर मुस्लिम समाजालाच जरा सरकारला हे पडले असं दिसतंय असा आरोप होतोय. मराठीची स्थापना ही मुस्लिम समाजासाठी खास करून केली असं अंबादास दानवे म्हणतात. नाही, मला वाटतं यांचं डबल ढोलकी राजकारण असतं. अल्पसंख्याकातल्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर त्यांच्यासाठी सारती भारतीच्या धर्तीवर जर एखादी संस्था उभी झाली असेल आणि गरीब अल्पसंख्याक समाजातल्या मुलांचं मुलींचं भविष्य त्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल होणार असेल तर त्याचं कौतुक झाले पाहिजे. परंतु एकीकडं मुस्लिमांच्या विरोधात असल्याची टीका करायची आणि दुसरीकडं मुस्लिम समाजातील गरीब तरुण तरुणींना त्या ठिकाणी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी मदत होत असेल तर टीका करायची. मला वाटतं याला विकृत मानसिकता बोलतात आणि त्या विकृत मानसिकतेनं राजकीय दृष्टीनं त्या ठिकाणी प्रेरित असलेले वक्तव्य आहे. सर, अजितदादांनी आता यात्रा सुरू केली आहे, जनसन्मान यात्रा, आणि नाशिकपासून याला सुरुवात झालेली आहे. कांद्यांनी आमचा वांदा केल्याची कबुली स्वतः अजित पवार. बाबा, अजितदादा एकदम पारदर्शक असा नेता आहे. त्याच्यामुळे झालंय ते स्वीकारायचं ही त्यांची स्वभावातला त्यांचा गुण आहे. आणि जर कांद्याच्या निमित्तानं आम्हाला काही अंशी नुकसान झालं हे आम्ही सगळ्यांनी कबूल केलं आहे आणि ते दुरुस्त सुद्धा आम्ही करतो आहे आणि त्याच्यामुळे जर चूक झाली तर ती मान्य करून दुरुस्त करण्याचं औदार्य आमच्या महायुतीत आहे आणि त्यातनं अजितदादांनी खुलेपणानं ते मान्य केलं आणि जनतेला आश्वस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. चित्राताई वाघ यांना कोर्टाने ताशेरे ओढलेले, संजय राठोड यांच्याबद्दल ज्यांनी त्यांनी जे आरोप केले होते, त्यानंतर आता कोर्ट जे ठरवेल ते ठरवेल, मात्र बीजेपीने संजय राठोड यांच्यावर जे आरोप केले त्यावर बीजेपी ठाम आहे का असा प्रश्न विचारण्यात. हे बघा, चित्राताईंवर काय ताशेरे ओढले मला कल्पना नाही, ते मी त्या ठिकाणी माहिती घेतो आणि बीजेपी कुठल्याही भूमिकेपासून त्या ठिकाणी दूर पळत नाही. कारण बीजेपीचा लढा हा वैचारिक लढा त्या ठिकाणी असतो, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नसतो. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांनी वैचारिक भूमिका घेतले त्यावेळेला त्या भूमिकेशी त्यांनी कधीच त्या ठिकाणची तडजोड केलेली नाही हे आपल्याला अनेक उदाहरणावरून दिसून येईल. नक्कीच, पण त्यासोबतच चित्राबाग यांनी आता विद्या चव्हाण यांच्या सुनेला काय काय सांगितलंय ते सुद्धा समोर आलंय आणि त्यामुळे या त्या हे सगळं कसं फडणवीस यांना सांगून करत असल्याचं म्हणत आहे. मला वाटतं आता मला त्या वादात जायचं नाही आहे. कुणी काय केलं हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे. चित्राताई या महाराष्ट्रातले एक लढाऊ नेते आहेत आणि ज्या वेळेला एखाद्या महिलेवर त्या ठिकाणी अन्याय होतो त्यावेळेला महाराष्ट्रात ज्या काही प्रमुख नेत्यांकडे धाव घेतात त्यापैकी एक चित्रा वाघ आहेत. आणि त्याच्यामुळे न्यायासाठी जर सून गेली असेल आणि त्या संदर्भात न्याय देताना त्या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतली असेल तर ती गैर आहे मला अजिबात वाटत नाही. उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते 3 दिवसाचा दौरा, नेमकं या भेटी दरम्यान त्यांनी काय कमावलं किंवा काय मिळालं अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपला काय वाटतं नेमकं 3 दिवसात त्यांना काय मिळालं? खोटा स्वाभिमान दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं नाव घेऊन ते दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं करायचे तो स्वाभिमान जाऊन दिल्ली दरबारी लाचारी करून गमावला आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री पद कमावण्यासाठी त्या ठिकाणी स्वाभिमान गमावला आणि दिल्ली दरबारी सोनिया चरणी त्या ठिकाणी लाचारी पत्करली हेच या ठिकाणी या भेटीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यामुळे आता उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये, तुम्ही आता त्या ठिकाणी सत्तेसाठी आंधळे झालेले आहात, बाळासाहेबांचा विचार बाळासाहेबांची भूमिका आपण पूर्णपणे बासनात गोंधळून ठेवलेली आहे आणि तुम्हालाही आता मुख्यमंत्रीपदाचे आणि सत्तेचे त्या ठिकाणी डोहाळे लागलेत हे तुमच्या सगळ्या कृतीतनं दिसून येत आहे. काल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.